भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला होता, सामान्य जनतेत जाताना साधी राहणी ठेवा, महागडी घड्याळं गाड्या यांचा वापर करू नका. मात्र जे पी नड्डांचा हा सल्ला पंतप्रधान मोदींनाही लागू होतो. मात्र पंतप्रधान मोदी खिशाला जे पेन लावतात ते 25 लाखांचं आहे, त्यांचा सूट 15 लाखांचा आहे, मोदींचा सगळा थाट श्रीमंती आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत. 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात. आहेत की नाही हे नड्डाने सांगावं. नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे. मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा. मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा. मोदींचं विमान, ज्या विमानातून मोदी फिरतात, ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान. हा मोदींचे सगळे मित्र, जे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये. तेव्हा जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे. नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होत आहे. त्यांचा जो श्रीमंती थाट आहे त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा, हा गेल्या 70 वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यानं भोगली नव्हती, उपभोगली नव्हती. फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर.